सध्या मोपाचं सध्या परिस्थिती बघल्या उपरान एक असे दिसता आणि सध्या एक तुमचे नाव चर्चा घेता की लोकसभा निवडणुकीत खरी तुम्ही रावतले असे ऐकपा घेता सर किती सांगता तुम्ही असं नाही मी अजूनही तरुण आहे की नाही असं तुम्ही जर म्हणत असाल तर काही कार्य मी करू शकतो परंतु मी स्वतःहून गुणावरती माझी उमेदवारी लागणार नाही परिस्थितीमध्ये काय फरक पाहूया अनेक नवे प्रश्न आता उभे झाले मागच्या वेळी जेव्हा मी गेलो दिल्लीमध्ये गेलो तेव्हा वेगळे प्रश्न होते त्या प्रश्नाची बऱ्या प्रमाणात मला उकल करता आली आज वेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत वेगळा तरुण वेगळा मतदार आज गोव्यामध्ये आणि या विशिष्ट आपल्या भागामध्ये तयार झाला सर्वांचं मत ऐकून घ्यावं असं माझं मत आहे आणि मगच निर्णय घ्यावा घाई तुझ्या बाबतीत घिसाडले घाई घिसाडले काही करू नये वेळ आहे गोव्या अजूनपर्यंत वर्षभर आहे ओके सर त्यानंतरच निर्णय घ्यायला येस सर येस सर